नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्रामध्ये आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली। लोकांच्या संघटित प्रयत्नांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे। महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी 2017-18 अहवालानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय कारणांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर असे 6 महसूल विभाग असून त्यामध्ये 36 जिल्हे समाविष्ट आहेत। आपण या नकाशामध्ये पाहू शकता, हा आहे मुंबई विभाग, हा पुणे विभाग, हा नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये। महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे। राज्याची लोकसंख्या 2011 मध्ये 11.24 कोटी एवढी होती। महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या देशातील तिसरे मोठे राज्य असून त्याचे क्षेत्रफळ 3.08 लाख चौकिमी चौरस किलोमीटर इतके आहे। महाराष्ट्र हे नागरीकरण झालेले राज्य असून 45.20% लोकसंख्या नागरी भागात राहते। जनगणना 2011 अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण दर 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया इतके आहे। 2011 जनगणनेनुसार राज्याचा साक्षरता दर हा 82.3% इतका होता। महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17 इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन म्हणजे GSDP, ज्याचा फुल फॉर्म आहे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि दरडोई उत्पन्न म्हणजे SPCI, ज्याचा फुल फॉर्म आहे स्टेट पर कॅपिटा इन्कम, हे सर्वाधिक आहे। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये। विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, अद्ययावत तांत्रिक सुधारणा आणि विकसित पायाभूत सुविधा। महाराष्ट्र हे नवनिर्मिती, कौशल्य विकास, गुंतवणूक व पर्यटन यासाठी लोकप्रिय आहे। आता पाहूया महाराष्ट्राचा कृषी क्षेत्रातील आर्थिक विकास। कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात। महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कृषी व संलग्न क्षेत्रातील राज्याचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण 2001-2002 15.3% इतके होते। या तुलनेत 2016-17 हे प्रमाण 12.2% इतके कमी झाल्याचे दिसून येते। कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या अशा पद्धतीने आहेत, जमीन धारणेचा कमी आकार व कमी उत्पादकता, सीमांत अल्पभूधारक व सीमांत क्षेत्र शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेत जमिनीची अवंती, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी, कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधांचा अभाव, भांडवलाची कमतरता, ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी, विपणन व्यवस्थेची कमतरता, हवामान बदलांचा परिणाम,
आता पाहूया महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या काही उपाययोजना. वाजवी दरात दर्जेदार बी बियाणांचे वितरण, खते व कीटकनाशकांच्या वितरण केंद्रात झालेली वाढ, जलसिंचन सोयीचा विकास, शेतीपंपाचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा, आवश्यकतेनुसार पत पुरवठा, कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे APMC, कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रे, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता, प्रसार माध्यमांच्या द्वारे कृषी विषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे अशा दृष्टिकोनाची निर्मिती. आता पाहूया महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रातील आर्थिक विकास. महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. वार्षिक औद्योगिक पाहणी म्हणजे ASI, ज्याचा फुल फॉर्म आहे अॅन्युअल सर्वे ऑफ इंडस्ट्रीज, 2016-17 नुसार महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार सामावून घेण्याची क्षमता आहे. यामुळे बाजारांमध्ये विविधता, उच्च उत्पन्न व उच्च उत्पादकता निर्माण होते. भारताच्या निव्वळ मूल्य जमावर्धित म्हणजे NVA, नेट व्हॅल्यू ॲडेड अप्रोच उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 18% आहे. प्रादेशिक व विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्रातील उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. आता पाहूया प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे FDI, ज्याचा लॉन्ग फॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, याविषयी माहिती. 1990 सुरुवातीस भारत सरकारने विशिष्ट क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आणण्यास सुरुवात केली. 1991 उदारीकरणाच्या कायद्याने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला. भारतात महाराष्ट्र हे गुंतवणुकीबाबत पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकी बाबतीत म्हणजे FDI बाबतीत अग्रेसर आहे. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण एप्रिल 2000 पासून सप्टेंबर 2017 पर्यंत साधारणपणे 6,11,760 कोटी इतके होते. हे प्रमाण भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या 31% आहे. आता पाहूया औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या. शासकीय दफ्तर दीर्घाय, कौशल्य विकासाच्या संधींची कमतरता, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, पायाभूत सुविधांचा अभाव, नवीन उद्योजकांना प्रोत्साहनांचा अभाव, विकास कार्यक्रमांचा अभाव, प्रादेशिक असमतोल. आता पाहूया महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2017-18 नुसार औद्योगिक विकासाकरिता सरकारने केलेल्या उपाययोजना. संभाव्य गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत म्हणजे मैत्री पोर्टल, म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल यामार्फत गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा व माहिती पुरविली जाते. लघु उद्योगांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग वाढावा म्हणून निर्यातीस प्रोत्साहन व जागेच्या भाड्यासाठी अनुदानाची उपलब्धता करून दिली. औद्योगिक वृद्धीसाठी विशेष आर्थिक क्षेत्राची म्हणजे SEZ, स्पेशल इकॉनॉमिक झोनची
निर्मिती करण्यात आली। महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम म्हणजे MSICDP महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम लघु मध्यम व सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरू करण्यात आला। आता पाहूया महाराष्ट्राचा सेवा क्षेत्रातील आर्थिक विकास। सेवा क्षेत्रात विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होतो। तसेच व्यावसायिक सेवा व अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश होतो। सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात रोजगार पुरविणारे व वेगाने वाढणारे क्षेत्र आहे। महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे योगदान मोठे आहे। इतर क्षेत्राच्या तुलनेत स्थूल राज्यांतर्गत उत्पादन म्हणजे GSDP क्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट सेवा क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त असून 2017-18 मध्ये 54.5% इतके होते। सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे काही प्रमुख उद्योग आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अर्थतंत्र, माहिती तंत्र, स्टार्टअप्स, क्लाउड कम्प्युटिंग, विजेवरील वाहने, संरक्षण, पर्यटन व खाजगी विद्यापीठ हो। शासनातर्फे सेवा क्षेत्रातील वाढ द्वितीय क्षेत्र श्रेणीच्या शहरामध्येही करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। सेवा क्षेत्राचे मुख्य घटक पायाभूत संरचना। आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा या अत्यंत गरजेच्या आहेत। सशक्त पायाभूत सुविधा या राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे। त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक गुंतवणूकदार आकर्षित होऊन स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होते। पुरेशा पायाभूत सुविधा या वेगवान व शाश्वत आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत गरजेच्या आहे। आता पायाभूत सुविधांचे वर्गीकरण हे प्रामुख्याने दोन प्रकारात केलेले आहे, आणि ते म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा। आर्थिक पायाभूत सुविधा यामध्ये ऊर्जा, वाहतूक आणि संदेशवहन हे समाविष्ट केलेले आहेत, तर सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये आरोग्य आणि शिक्षण हे समाविष्ट केलेले आहे। आर्थिक पायाभूत सुविधा। आर्थिक पायाभूत सुविधांमुळे विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण करणे सोयीचे होते। आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय वीज निर्मितीची क्षमता वाढविणे, ग्रामीण विद्युतीकरण नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धनासाठी कार्यक्रम, राज्यातील ग्राहकांना सुधारित LPG गॅस योजनांचा थेट लाभ, राज्य रस्ता विकास योजनेची 2001 ते 2021 अंमलबजावणी झाली असून 3.3 लाख किलोमीटर रस्ते विकसित करणे हे या योजनेचे लक्ष आहे। मुंबई नागपूर येथे मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली। बंदराच्या सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुरू करण्यात आले। या धोरणाअंतर्गत केंद्र शासनाच्या सागरमाला कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले आहे। 30 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या ही 5.45 कोटी इतकी असून हे प्रमाण इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे। सामाजिक पायाभूत सुविधा। सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्याची आवश्यकता असते। केवळ दर्जा सुधारणेच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठीही त्यांची गरज असते। सामाजिक पायाभूत सुविधा अंतर्गत साक्षरता अभियान कार्यक्रम,
शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुविधा इत्यादींचा समावेश होतो. सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय. शिक्षण. शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे. कुठल्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा शिक्षण हा कणा आहे. मानवी संसाधनाच्या विकासासाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सध्या स्थितीत भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. लोकसंख्येच्या या लाभांशामुळे शिक्षणाला प्राधान्य देणे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गरजेचे ठरते. शिक्षणाचे चार प्रमुख स्तर भारतामध्ये आहेत. ते म्हणजे प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण. प्राथमिक शिक्षण. महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार म्हणजे RTE प्रदान केला आहे. 2016-17 आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षणावरील राज्य सरकारचा खर्च हा 19,486 कोटी इतका होता. मित्रांनो, RTE चा फुल फॉर्म आहे राईट टू एज्युकेशन ऍक्ट. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण. माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच प्रवेश संख्या वाढावी या उद्देशाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाची सुरुवात 2009 करण्यात आली. 2016-17 राज्य सरकारचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावरील खर्च हा साधारणपणे 16,089 कोटी इतका होता. उच्च शिक्षण. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबरोबरच महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षणाच्या संधी विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे. उच्च शिक्षणामुळे सुधारित तंत्र व कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मदत झाली आहे. उच्च शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 22 विद्यापीठे असून त्यापैकी 4 कृषी विद्यापीठे, 1 आरोग्य विज्ञान विद्यापीठ, 1 पशुवैद्यकीय विद्यापीठ, 1 तंत्रज्ञान विद्यापीठ व 15 सामान्य विद्यापीठे आहेत. याशिवाय 21 अभिमत विद्यापीठे, 1 केंद्रीय विद्यापीठ, 4 खासगी अभिमत विद्यापीठे व राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या 5 संस्था राज्यात आहेत. राज्याने उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरणाची आव्हाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 अधिनियमित केला. उच्च शिक्षणात लोकशाही तत्वाचा वापर करून शैक्षणिक स्वायत्तता, गुणवत्तापूर्ण व कौशल्याधिष्ठित शिक्षण यांचा समावेश करणे हे या कायद्याचे प्रमुख ध्येय आहे. राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाअंतर्गत संशोधन, नवोपक्रम, गुणवत्तापूर्ण सुधारणा, नवोन्मेष व आधुनिक तंत्र संकुलनाची स्थापना यासाठी 20 कोटी रुपयांचे अनुदान मिळविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. भारत सरकारने 2013 साली उच्चस्तर शिक्षा अभियान म्हणजे RUSA राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान सुरू केले. आता बघूया आरोग्य सेवा. 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1814 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 360 सार्वजनिक आरोग्य केंद्रे होती. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजे NRHM, नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजे NUHM, नॅशनल अर्बन हेल्थ मिशन या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. या कार्यक्रमाअंतर्गत सुरक्षित पेयजल, पोषक आहार, आरोग्य आणि स्वच्छता या बाबींवरील सर्वात
या बाबींवर सर्वात जास्त भर दिला आहे. महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची निर्मिती केली. प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्रे व सार्वजनिक आरोग्य केंद्र, दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश असतो, तर तृतीय स्तरावर सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालये व प्रमुख शहरातील सुपर स्पेशालिटी दवाखाने इत्यादींचा समावेश होतो. पर्यटन. महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक व विदेशी पर्यटक आकर्षित होतात. महाराष्ट्रात पर्यटनाचा विकास व्हावा म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन धोरण 2016 अंमलात आणले. पर्यटन धोरणातील उद्दिष्टे. 2025 पर्यंत महाराष्ट्राला अग्रगण्य पर्यटन स्थळ बनविणे. पर्यटनातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून 30,000 कोटीपर्यंत रक्कम वाढविणे. आणि पर्यटन उद्योगामध्ये 10 लाख अधिक रोजगारांची निर्मिती करणे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. MTDC ही एक नोडल संस्था असून ती पर्यटन धोरणाची अंमलबजावणी करते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विविध कार्यक्रम आयोजित करते. उदाहरणार्थ वेरूळ महोत्सव म्हणजे एलोरा फेस्टिवल, गारापुरी महोत्सव म्हणजे एलिफंटा फेस्टिवल इत्यादी. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महाभ्रमण ही योजना कार्यान्वित करण्यात आली. या अंतर्गत कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, अन्न पर्यटन, वनविहार, आदिवासी जीवनशैली इत्यादी प्रकल्प एकाच आधिपत्याखाली राबविले जातात. आतिथ्य सेवा उद्योग हा इतर उद्योगांपेक्षा खूप विस्तारित आहे. महाराष्ट्रात आतिथ्य सेवा झपाट्याने वाढण्याचे कारण पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ हे आहे. उपहारगृह हे आतिथ्य उद्योगाचा एक भाग असून पर्यटकांना वाहतुकीची सेवा पुरवितात. हवाई प्रवास, जल प्रवास, मुंबई गोवा क्रूज शिप, आरामदायी आणि अलिशान रेल्वे प्रवास म्हणजे त्यामध्ये डेक्कन ओडिसी आहे. उपहारगृह, सामान्य पर्यटन व कार्यक्रमांचे व्यवस्थापन इत्यादी सेवा पुरवितात. मनोरंजन उद्योग. जगाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते. यात महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून देते. कोल्हापूर हे शहर विशेष प्रादेशिक सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. जागतिक सिनेमा उद्योगात मुंबई बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेबद्दल विस्ताराने माहिती पाहिली. धन्यवाद.